या YouTube चैनल वर काइन मास्टर ऐप शैक्षणिक व ऑनलाइन ट्रिक्स बद्दल वीडियो मिलते त्यासाठी मित्रांनो सब्सक्राइब करा व त्यासमोरील बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे वीडियो आपल्यापर्यंत पोहोचतील। इयत्ता 5वी विषय मराठी 6वी कविता माहेर संपूर्ण कविता व स्वाध्याय या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। माहेर कवी आहेत सदाशिव माळी। कवितेचा आशय खानदेशमधील एक संसारी स्त्री विवाहित स्त्री जात्यावर दळताना माहेरच्या सुखाचे स्वप्न पाहते ओव्या म्हणते लोकगीताची लय या कवितेला लाभलेली आहे। या कवितेतील काही शब्द महत्त्वाचे पाहूयात। माहेर म्हणजे काय? विवाहित मुलीच्या आईवडिलांचे घर। तापी ही उत्तर महाराष्ट्रातली एक नदी आहे। चिकण माती खानदेशातील चिकटपणा असलेली माती मातीचा एक प्रकार आहे। जात म्हणजे काय? धान्य दळण्याचे एक दगडाचे साधन। सोजी म्हणजे ओलसर गहू दळून चाळलेले पीठ गव्हाचा रवा किंवा मैदा। शेला म्हणजे अंगावर पांघरायचे भरजरी वस्त्र। नंदी म्हणजे उदरनिर्वाहासाठी सजवून घरोघरी फिरवला जाणारा बैल पण याला शेती कामासाठी वापरले जात नाही। हे होते एक निवडक काही या कवितेतील शब्द। कवितेचा भावार्थ म्हणजे अर्थ पाहूयात। खानदेशातील एक सासूरवाशीण जात्यावर दळण दळताना माहेरची आठवण काढताना म्हणते तापी नदीच्या किनाऱ्यावरची चिकण माती आणूया व त्या मातीने एक ओटा बांधूया अशा चांगल्या भक्कम ओट्यावर दळणासाठी जाते मांडूया। एवढे छान जाते आहे तर त्यावर ओलसर गहू दळून त्याचे पीठ करूया आणि मग अशा चांगल्या रव्याचे गव्हाच्या पीठाचे लाडू वळूया। असे चांगले लाडू आहेत तर त्यांना शेल्याच्या पदरात बांधून घेऊया। असा छान शेला आहे तर भाऊराया नक्कीच भेटायला येईल त्याला मी लाडू देईन। माझा भाऊ इतका चांगला आहे की तुम्हाला माहेरी नेण्यासाठी दारात रथ घेऊन येईल। एवढा चांगला रथ आहे तर त्याला रथाला छान नंदी जुंपलेला असेल। इतका चांगला नंदी आहे तर त्या रथात बसून भाऊराया संगे माहेराला जाऊया। माझे माहेर इतके चांगले आहेत तर आपण मैत्रिणी बरोबर दंगामस्ती करून आनंद लुटूया। असा हा कवितेचा भावार्थ अर्थ होता। या कवितेचा स्वाध्याय थोडक्यात पाहूयात। प्रश्न लिहून घेऊ शकता वाचा व लिहा। एका वाक्यात उत्तर लिहा कवितेत कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे तर तापी नदीचा उल्लेख केलेला आहे। या नदीकाठच्या मातीचा प्रकार कोणता? या नदीकाठची माती ही चिकण माती आहे। कवितेतील स्त्री सोजीचे लाडू कशात बांधणार आहे तर ती शैल्याच्या पदरात बांधणार आहे। कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन कोठे जाणार आहे? कवितेतील स्त्री सोजीचे लाडू घेऊन माहेरी जाणार आहे। स्त्रीचा भाऊ स्त्रीला माहेरी नेण्यासाठी कोणते वाहन आणणार आहे तर स्त्रीचा भाऊ स्त्रीला माहेरी नेण्यासाठी रथ आणणार आहे। रथाला कोण जुंपणार आहे तर रथाला नंदी जुंपणार आहे। प्रश्न 2 काय ते लिहा। ओटा बांधण्यासाठी उपयुक्त माती चिकन माती। लाडू बांधण्यासाठी उपयुक्त पीठ सोजीचे आणि बहिणीला नेण्यासाठी भाऊ आणणार आहे रथ। चिकन माती बघून कवितेतील माहेरवाशिणीला एकातून एक कल्पना सुचत गेल्या। त्या कल्पना तुमच्या शब्द सांगायचे आहेत। उत्तर चिकन मातीचा ओटा, ओट्यावर जाते मांडणे, जात्यावर सोजी दळणे, सोजीचे लाडू, लाडूचे शेलात बांधणे, भाऊराय येईल, रथ आणील, रथाला नंदी जुपून रथात माहेरला जाईल आणि दाहेरी दंगामस्ती करेल। मुक्तोत्तरी प्रश्न पाहूयात। प्रश्न 1 तुमच्या घरून माहेरी कोण कोण जाते? उत्तर आमच्या घरून आई माहेरी जाते। तुम्ही आणखी अन्य नातेवाईकांची नावे सांगू शकता? चुलती मावशी सगळं। प्रश्न 2 माहेरी कोणकोणत्या गोष्टीचा आनंद घेता येईल? माहेरी स्वतःचे लाड घेऊन करून घेण्याचा आनंद मिळवता येईल अशाच आणखी काही गोष्टी आपण मन लिहायच्या आहेत। मुलांनो हा स्वाध्याय तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि इतर अशाच प्रकारचे सर्व विषयांचे स्वाध्याय चॅनलवर उपलब्ध आहेत। पाहिजे असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। लाल रंगातील सबस्क्राईब बटन एकदा क्लिक करा। धन्यवाद।